आपल्या पूर्वजांनी नेहमीच जल, जमीन आणि जंगल या तीन गोष्टींचं संवर्धन केलं, त्याची पूजा केली. याचं कारण त्यांना हे माहिती होतं की जे पर्यावरण आहे हे पर्यावरण आम्हाला जिवंत ठेवतं. मानवाची भूक जी आहे ती फार मोठी आहे आणि ज्यावेळी ती या संपूर्ण प्रकृतीचं शोषण करणं सुरू करते त्यावेळी ती प्रकृती तशाच प्रकारे आपल्याला रिटॅलिएट करते, आपल्याला आव्हान देते आणि आपल्या विरुद्ध वागणं सुरू करते. की ज्यावेळी अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती यांचा सामना आपल्याला करावा लागतोय, पण कोणीतरी म्हटलं हे खरं आहे की आपत्ती नैसर्गिक नसते, निसर्गाशी आम्ही छेडछाड करतो आणि ती आपत्ती आमच्यावर ओढवून घेतो आणि त्यामुळे मानव निर्मित अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढते. आपल्यापैकी प्रत्येकाने जर हिशोब लावला तर आपल्या आयुष्याच्या शेवटी आपण घेतलं जास्ती असतं आणि दिलं कमी असतं. आपल्या जीवनामध्ये जे कार्बन फुटप्रिंट आपण तयार करत जातो त्याच्यातनं आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा नाश करत जातो की एक दिवस पर्यावरण देखील आपल्याला सांगतं की आता तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हा संकल्प करावा लागेल की आपल्या जीवनामध्ये किमान आपण जेवढं कार्बन फुटप्रिंट तयार करतो ते आपण दूर करण्या इतपत जरी वृक्षांची लागवड केली, पर्यावरणाचं संवर्धन केलं, जलाचं संवर्धन केलं, जलसंचय केला आणि जलाचं प्रदूषण दूर केलं तरी देखील आपल्या जीवनामध्ये मोठं कार्य केल्याचं समाधान हे आपल्याला लाभू शकेल.